सुप्रीम कोर्टाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा दिला आहे. कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांना हा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे, त्यांना जामीन दिला आहे. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुईया या दोन सदस्य म्हणजे द्विसदस्यीय खंडपीठाने हा एक मोठा निर्णय देत अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला आहे. जामीन देताना त्यांना 10 लाखाच्या जात मुचलक्यावरती देखील त्यांना जामिनावरती मुक्तता करण्यात आली आहे. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की केंद्रीय अन्वेषक विभाग म्हणजे ज्याला आपण समजतोय, ज्याला सीबीआय संबोधलं जातं, सीबीआयने जी त्यांना अटक केली होती ती अटक ती अवैध होती. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः गेल्या 122 दिवसांपासून अरविंद केजरीवाल जे आहे ते तुरुंगात होते. यापूर्वी त्यांना ईडीच्या वतीनं म्हणजे प्रवर्तन निदेशालयाच्या वतीनं त्यांना जामीन मिळालेला होता. प्रवर्तन निदेशालय त्यांच्याविरुद्ध जे त्यांच्यावरती प्राथमिकी दर्ज केली होती, FIR दर्ज केला होता, त्याच्याविरुद्ध त्यांनी प्रथमतः स्थानिक न्यायालय, नंतर दिल्ली उच्च न्यायालय, त्यानंतर सुप्रीम कोर्ट यामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणीच्या अंतर्गत त्यांना ईडीच्या प्रकरणामध्ये देखील त्यांना जामीन मिळाला होता. पण त्याच दिवशी सीबीआयने त्यांना अटक करत पुन्हा एकदा त्यांची तिहारच्या तुरुंगातच रवानगी झाली होती. जवळपास जसं मगाशी म्हटलं होतं की 177 दिवसानंतर अरविंद केजरीवाल आज जेलच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की हा एक मोठा दिलासा यासाठी आहे की साधारणतः 133 दिवसांमध्ये जे अरविंद केजरीवाल यांचं आरोग्य देखील बिघडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं वजन आणि त्यांची शुगर हे देखील रिकंट्रोल झाली होती आणि त्याचमुळे काही दिवस त्यांना अतिरिक्त उपचारासाठी त्यांना पेरोल देखील मिळाली होती. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये तर 10 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती जेव्हा त्यांना जामीन मिळाला त्याची प्रक्रिया अशी असेल की त्यांना स्थानिक न्यायालय म्हणजे दिल्लीच्या लोअर कोर्टामध्ये जाऊन ते सर्व ते नियम पूर्ण करावा लागेल. त्यानंतर त्यांना बेल बॉन्ड घ्यावा लागेल आणि तो बेल बॉन्डच्या आधारावरती त्यांना बाहेर येता येईल. पण अरविंद केजरीवाल यांनी 10 लाख रुपयाचे जामीनावर मुक्तता जर केली असेल पण त्यांना काही अटी आणि शर्ती देखील लागू केलेल्या आहेत. त्यांना हे स्पष्ट केलं आहे की केजरीवाल यांनी या प्रकरणावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नये असं स्पष्ट सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. सोबतच ज्यापद्धतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की जोपर्यंत यातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळेस सुनावणीला देखील हजर राहण्याची आवश्यकता आहे. सोबतच ते कुठल्याही सरकारी कागदपत्रावर मुख्यमंत्री म्हणून देखील सही करणार नाही अशा प्रमुख 3 अटी त्यांच्या पुढे आहे. सोबतच जस्टिस उज्ज्वल भुईया यांनी देखील स्पष्ट केलं होतं की सीबीआयच्या संदर्भातलं जे बोललं जातं, सीबीआयच्या संदर्भात वारंवार चर्चा केली जाते की सीबीआय जो आहे हा पिंजऱ्यातील पोपट आहे, ही संकल्पना या प्रकारचा विचार बदलण्याची गरज आहे आणि ही धारणा देखील बदलण्याची गरज आहे असं जस्टिस उज्ज्वल भुईया यांनी या सुनावणीच्या दरम्यान आपलं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. सोबतच त्यांनी हे म्हटलंय की सीबीआयने जी अटक केली होती त्या अटकीवरती त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहे. भारताचं संविधान हे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार देतं, अशावेळी त्यांच्या अधिकारावरती घाला घालण्याचं काम सीबीआयनं त्यांना केलं नाही असाही एक सवाल त्यांनी केलं म्हटलंय. कारण की सीबीआयने ज्या पद्धतीनं ईडीने त्यांना ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन झाल्यानंतर त्याच दिवशी सीबीआयने त्यांना अटक केली. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः दुपारनंतर आज अरविंद केजरीवाल यांची तिहारच्या तुरुंगातून मुक्तता होण्याची शक्यता आहे, त्यावेळेस मनोज सिसोदिया, सौरभ भारद्वाज, अतिशी यांच्यासारखे अनेक नेते हे केजरीवाल यांच्या निवासस्थानी जातील आणि अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलतील. महत्वाचं म्हणजे या संदर्भात जी तिहारमधील तुरुंग अधिकाऱ्यांकडून जी माहिती आलेली आहे, साधारणतः जो रिलीज ऑर्डर आहे तो याला साधारणतः 1 तास लागतो. 1 तासानंतर जेव्हा रिलीज ऑर्डर तिहारच्या तुरुंग अधिकाऱ्यांना मिळेल त्याच्या 1 तासानंतर अरविंद केजरीवाल यांची तिहारच्या तुरुंगातून त्यांना जामिनावरती मुक्तता होऊ शकते. पण अजूनही जो रिलीज ऑर्डर आहे किंवा ज्याला जामीन स्वीकारल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो दिलेला आदेश आहे त्या आदेशानंतर जो रिलीज ऑर्डर व्हायला पाहिजे तो रिलीज ऑर्डर फिजिकली किंवा मेल द्वारे तो दिला जाऊ शकतो. सध्याकडीला जर बघितलं तर अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातील जेल नंबर 2 मध्ये सध्या बंद आहेत आणि साधारणतः 1 तासाची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अरविंद केजरीवाल बाहेर येतील. साधारणतः
त्यापूर्वी स्थानिक न्यायालयामध्ये 2 ते 3 तासाची प्रक्रिया असेल, ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर म्हणजे साधारणतः सायंकाळच होईल अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून बाहेर पडताना। ज्या पद्धतीनं चर्चा होती की त्यांच्या आरोग्याची, तर त्या संदर्भात देखील तिहारच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की यावेळेला अरविंद केजरीवाल यांचं जे वजन आहे ते 62.5 kg म्हणजे च्या जवळपास आहे, आणि सध्या शुगर लेवल जे आहे ती नॉर्मल देखील आहे। गेल्या 15 दिवसापासून जर बघितलं आपण तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल यांना मोठे मोठे व्यक्ती भेटायला आले होते, त्यापैकी जर बघितलं आपण तर राघव चड्डा जे खासदार आहेत ते राज्यसभेचे, त्यानंतर सुनीता केजरीवाल ह्या त्यांच्या पत्नी आहेत, त्या देखील भेटायला आल्या होत्या। पण ही सगळी प्रक्रिया बघितली तर एक प्रकारे सरकारचा जो प्रयत्न होता की ज्या पद्धतीने सीबीआयनी पूर्ण एक प्रकारे त्यांना ईडीच्या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर म्हणजे जामीन मिळाल्यानंतर त्याच दिवशी अटक केली होती, त्यावरून मोठं राजकारण देखील पेटलं होतं। साधारणतः भारतीय जनता पक्षावरती जोरदार आरोप केले जात होते की सत्तेतील केंद्रातील सत्तेतील जे सरकार आहे त्या सरकारच्या इशाऱ्यावरती या ज्या चौकशी एजन्सीज आहे, विविध ईडी कार्यालय असो किंवा सीबीआय कार्यालय असो, हे त्यांच्या इशाऱ्यावर काम करतं, आणि त्याच प्रकारचा एक असं म्हणता येईल ऑब्झर्वेशन, त्याच प्रकारचं ऑब्झर्वेशन आज सीबीआयच्या संदर्भात कोर्टाने केलं। ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की सीबीआय हे जे आहे हे एखाद्या पिंजऱ्यातील पोपटासारखी त्याची परिस्थिती नसावी, त्याची परिस्थिती मुक्त पोपटासारखी असावी आणि ते आपल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, अशा पद्धतीचं एक ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टानं दिलं आहे। त्यामुळे आज अरविंद केजरीवाल बाहेर येऊन का महत्वाचं म्हणजे जर बघितलं सायंकाळपर्यंत ते बाहेर येतील, पण महत्वाचं दुसरीकडे हेही आहे की हरियाणामध्ये सध्या विधानसभा निवडणूक ची वारे वाहत आहे, विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झालेल्या आहे, त्यानंतर काँग्रेसनेही आपले उमेदवार उतरवलेले आहे, आम आदमी पक्षाने उमेदवार उतरवले आहे, गेल्या 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने देखील बहुतांश आपले उमेदवार उतरवले आहे। आता परमोच्च बिंदू लवकरच असं म्हणता येईल की तो परमोच्च जो बिंदू असतो निवडणुकीचा, तो निवडणुकीच्या त्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होण्याची देखील शक्यता आहे। त्या पण जे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिले आहे, जे नियम घालून दिलेले आहे, एकतर त्यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल सार्वजनिकपणे वक्तव्य करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कुठल्याही कागदावरती सही करू नये, या सगळ्या अटींची पूर्तता त्यांनी करावी अशा प्रकारची अपेक्षा सुप्रीम कोर्टाची आहे। अन्यथा त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरुद्धचा अवहेलना केली म्हणून विरोधी पक्षांच्या वतीनं होऊ शकतं पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। पण याकडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की अरविंद केजरीवाल 133 दिवसानंतर तुरुंगाच्या मधून बाहेर येत आहे।